ఢిల్లీ విధానసభ ఎన్నికల్లో ఎవరికైతే 0.2 ఓటింగ్ దొరికిందో వారు ఇంకొకరి విజయంతో పొంగిపోకూడదు అంటూ భాజపా ప్రదేశాధ్యక్షులు చంద్రకాంత్ పాటిల్ వీరు ముఖ్యమంత్రి ఉద్ధవ్ ఠాక్రే వీరికి ఎద్దేవా చేశారు. मंगळवारी झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेला माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते. यावेळी दिल्लीच्या निकालावर बोलताना या पराभवाचं चिंतन केलं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केवळ 0.2% मते मिळाली आहेत, त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या विजयाने हरळून जाऊ नये असा चिमटा घेताना शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवावी असे आव्हानही त्यांनी दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार नाहीत असं सांगताना त्यांनी विजयकुमार देशमुख हे जिल्हाध्यक्ष होणार नाहीत असा खुलासाही यावेळी केला. जसं काय आपणच निवडणूक जिंकलो अशा अनुभवामध्ये पवार साहेब उद्धवजी कॉमेंट देत आहेत, त्या दोघांच्याही पक्षाला दिल्लीमध्ये 0.2% आणि 0.1% मतं मिळालेली आहेत. भारतीय जनता पार्टीला मात्र मागच्या 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये 6% जास्त मतं मिळालेली आहेत. 33% मतं आली होती, त्याचं 39% 38.5% झालेली आहे. आपला मिळालेली मतं 54% 53% आलेली आहेत. बीजेपीला मिळालेल्या सीट 3 वरून 8% गेलेल्या आहेत. काँग्रेसची मताची टक्केवारी ही मागच्या विधानसभेला 10% होती, ती 4% खाली आलेली आहे. आणि त्यामुळे सरळ चित्र आहे की देशभर भारतीय जनता पार्टी विजयी होता कमाने, म्हणून मग काँग्रेसने सरेंडर व्हायचं आणि नंतर मग 10% 6% मतं कुठे गेली आणि 1-1% कसं निवडून येत नाही आणि 63 जागी काँग्रेसचं डिपॉझिट असं काय जप्त होतं. आणि त्यामुळे हा जो प्रकार झालेला आहे की देशाचं अहित झालं तरी चालेल पण भारतीय जनता पार्टी विजयी होता कामा नाही. आणि त्यामुळे ह्या पराभवाकडे पराभव स्वीकारतो. लोकशाहीमध्ये यश अपयश हे असतं. अटलजींचं सरकार होतं, अटलजी सरकार गेलं, मनमोहन सिंह झालं, पण नरेंद्र मोदींचं आलं, पुन्हा नरेंद्र मोदींचं आलं, हे त्याचे चालू झालं. पण अशा अविर्भावात कॉमेंट दिल्या जात आहे. जसं हे दिल्लीमध्ये गेले आणि हे गेल्यामुळे केजरीवाल विजयी झाला, याच्या पक्षाला 0.2% आणि 0.1% मतं मिळाली. आणि त्यामुळे शेजारच्या घरामध्ये मुलगा झाला म्हणून घरोघर पेढे वाटायचे. ज्यात शेजारच्या घरामध्ये मुलगा झाला हा पेढे वाटण्याचा भाग कमी आणि कसं यांचं नुकसान झालं आणि आम्हाला आपमतलबी कोण आहे हे तर जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा लोकच ठरवतील. परंतु ज्यांना दिल्लीमध्ये 0.1% मतं मिळालेले आहेत, 118 मतं, 114 मतं, 94 मतं, त्यांनी बीजेपीवर काय केलं, सूर्यावर ठोकणार काय? इच्छुक आहे इच्छुक नाही आपल्याकडे इच्छा असणं वगैरे विषय नसतो. इच्छुक नाहीत म्हणताना इच्छा नाही असं नाही, पण मी इच्छा आहे प्रयत्न करतो असं नाही आणि नक्की झालंय असंही नाही. त्याचं कारण ज्यावेळेला 16 तारखेला घोषणा व्हायची असेल त्याच्या आदल्या दिवशी आमची राज्याची कार्यकारी बैठक, ज्यात प्रत्येक विधानसभेतला एक राज्य परिषद सदस्य असतो, त्या सगळ्यांनी मिळून ते ठरवायचं असतं आणि मग 16 घोषित करायचं असतं. आता भाजप ते कुठल्या जिल्ह्यात कसे म्हणजे काय काय निकष असेल? सोलापूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रम देशमुख नियुक्त झाला. ग्रामीण सोलापूर ग्रामीणचा अध्यक्ष नियुक्त व्हायचा आहे. काय आपण काय प्राधान्य निकष काय असं काय साधारणतः वेळ आहे जो संघटने संघटना मात्र सगळ्यात लागतो स्वभाव. दोन नाव चर्चेत आहेत, एक विजय कुमार देशमुख मालकांचं आणि सचिन कल्याण शेट्टींचं. असं विजयकुमार देशमुख कसे काय अध्यक्ष सोलापूर शहरातले आमदार आहेत, सोलापूर शहर जिल्ह्यातले आहेत. झाले असते तर ते सोलापूर शहर जिल्ह्याचे झाले असते, ते एक दोन होते. त्यामुळे ग्रामीण मध्ये 2-3 नाव आहेत प्रमुख्याने, जो खूप मंडळी नवीन आली आहेत त्या सगळ्यांना एखाद्याने एकत्र ठेवेल असं एखादं नाव आम्ही चर्चा करू.